नमस्कार मित्रांनो एक शाळा होती आणि ज्या शाळेमध्ये काही फिल्मस्टार म्हणजे मराठी सिने कलावंत त्या शाळेचे शिक्षक होते आणि अशा शाळेमध्ये ज्या वेळेस ते शिकवणी घेण्यासाठी जातात तर वेगवेगळ्या प्रश्नावरती किंवा वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा करत असतात तेव्हा सुरुवातीला जातात त्या शाळेवरती शिक्षक म्हणून उपेंद्र लेमये मराठीचे स्टार काय म्हणतात पाच धाई किती पाच धाई किती ज्या मुलाला ते विचारतात प्रश्न तो मुल त्या मुलगा त्या मुलाऐवजी दुसराच मुलगा उत्तर देतो आणि मग त्या मुलाकडे जातात उपेंद्र लेमेमधन काय बोलला काय बोलला काय तू हा नाव माहीत आहे ना माळे रामदास माळे इकडे आता तू सांग बे पंचे किती बे पंचे तो म्हणतो दहा त्याच्यासाठी सांगतोय रे तुला दहा दहा वेळा मध्ये मध्ये नाही बोलायचं ही छडी आहे ना छडी अशा ठिकाणी मारेल ना अशा ठिकाणी मारेल ज्यावेळेस बसायला जाशील ना फक्त छडी तुझ्या डोळ्यासमोर येईल काय नेक त्यानंतर येतात रमेश भाटकर सर रमेश भाटकर काय म्हणतात एक मुलगा गैरहजर असतो आणि त्याच्यासाठी रमेश भाटकर सर गेल्या असंख्य दिवसापासून मी पाहतोय की वर्गामध्ये कुठलाही मुलगा शिकत नाही वर्गामध्ये आल्याच्या नंतर फक्त तुमचा गोंधळ चालू असतो परंतु खबरदारी यानंतर जर गोंधळ केला तर कारण माझी स्टाईल तुम्हाला माहीत आहे यानंतर जर वर्गामध्ये गोंधळ केला तर तुरुंगामध्ये पाठवेल त्यानंतर काय कारण पुस्तक परंतु तुम्ही खेळा बघडा नाही तर कोणाला पकडा कारण काय असतं माहितीये का पुस्तक वाचवण्यापेक्षा लोकांनी माणसं वाचली पाहिजे कारण पुस्तक कोण लिहित माणसं त्यासाठी माणसं वाचली पाहिजे शाळेचे प्रिन्सिपल येतात रवी पठवर्धन साहेब रवी पठवर्धन सारखं बोलू नका तुम्हाला किती सांगितलं मी की मुलांना चांगले संस्कार द्या चांगल्या गोष्टी सांगा पुस्तक वाचू नका म्हणे अशा वायफर गोष्टी करण्यासाठी तुमची नियुक्ती केली गामी मी सारखं बोलता निघा तुम्ही आणि त्यानंतर येतात आपले म मराठी सिनेसृष्टीचे एक फार दिग्गज कलावंत रवींद्र महाजनी सर रवींद्र महाजनी सम सर। सरांसमोर एक मुलगी येते आणि ती मुलगी म्हणजे माणुसकीच्या बऱ्याच गोष्टी करत असते तेव्हा माणुसकीबद्दल रवींद्र महाजनी सर त्या मुलीला म्हणतात नाही चंद्रिके नाही माणुसकी तर केव्हा संपली राहिल्या फक्त नि फक्त त्यांच्या आठवणी